नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात शनिवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी तालुक्यातील पोत्रे येथील तीस वर्षीय युवकाने अज्ञात कारणावरून लिंबाच्या झाडाला दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे गणेश शिंदे असे त्या युवकाचे नाव असून पोत्रे अंतर्गत शिंदे वस्तीवरील राहणारा तो होता सदर प्रकार शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवारातील शेती गट क्रमांक दोनशे शहात्तर मध्ये घालला आहे या प्रकरणी करमाळा पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास हवालदार पठाण हे करत आहेत तालुक्यातील उजनी पुनर्वसित गावातील नागरी सुविधा कामासाठी चार कोटी सहा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले की उजनी धरणग्रस्त भागातील पुनर्वसित गावांसाठी गेली चार वर्षात पंचवीस कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आपल्याला यश आले आहे गेल्या चार वर्षात शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून हा निधी मिळवला आहे मंजूर निधीतून पुनर्वसित गावांमध्ये कामे सुरू आहेत भिवारवाडी सहासष्ट लाख छत्तीस हजार रुपये चिकलठाण नंबर दोन अडोतीस लाख त्र्याऐंशी हजार रुपये चिकलठाण नंबर एक ब्याण्णव लाख पंचाहत्तर हजार रुपये ढोकरी त्रेचाळीस लाख एक्कावन्न हजार रुपये दहिगाव बत्तीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये वांगी नंबर एक चौतीस लाख चाळीस हजार रुपये वांगी नंबर तीन सत्त्याण्णव लाख नव्वद हजार रुपये अशा प्रकारे एकूण चार कोटी सहा लाख छत्तीस हजार सातशे सतरा रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सविता राजे भोसले नवनाथ झोळ सभापती शेखर गाडे उपसभापती गहिनीनाथ ननवरे अजित तळेकर ॲडव्होकेट अजित विघ्ने महेंद्र पाटील देवानंद बागल दादासाहेब पाटील दत्ता आर्कील् राजकुमार देशमुख आदी उपस्थित होते तालुक्यातील पांडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पालक सभा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक लहू गबाले यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाबाई चव्हाण छायाताई शिंदे विजया थोरात वर्षा ढोईफुडे सोनाली घुमरे राणी घोलप सुनीता मंगवडे सुग्रीव नीळ प्रवीण घाडगे विलास ओहळ नदी मुजावर वैजनाथ वाळकुळे बाळासाहेब पवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक गबाले यांनी केले तर आभार सुग्रीव नीळ यांनी मानले याप्रसंगी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मराठा महासंघाच्या वतीने देण्यात येणारा जिजाऊ पुरस्कार करमाळा येथील पूजाताई झुळे यांना पुणे येथील कार्यक्रमात विचारवंत राजेंद्र कोंढारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे यावेळी विवी विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर झुळे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विशेष अभिनंदन केले जात आहे करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी तालुक्यातील रायगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातील शिक्षक प्रतापराव बर्डे यांची निवड करण्यात आली आहे बर्डे हे मकाई कारखान्याचे माजी संचालक आहेत या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार श्यामलताई बागल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी बर्डे यांचे अभिनंदन केले आहे शहरातील गिरधरदास देवी विद्यालयातील क्रीडा शिक्षक जितेंद्र शिंदे यांना महाराष्ट्र राज्य क्रीडा महासंघाच्या क्रीडारत्न आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे शिंदे यांना सांगोला तालुक्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी पाटील क्रीडा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी प्रसिद्ध उद्योजक सुदाम भोरे शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव साळुंके क्रीडा महासंघाचे कार्याध्यक्ष भारत इंगवले सिंहगड इन्स्टिट्यूटचे नवले यशवंत तिवारी बाळासाहेब भिशे संतोष पाटील राकेश शिंदे आदी उपस्थित होते श्री शिंदे यांनी धनुर्विद्या कुस्ती कबड्डी धावणे या स्पर्धेमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन केलेले आहे त्यांचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल रमणलाल दोशी अमोद संचेती कन्हैयालाल देवी निलिमा पुंडे सुनीता देवी मुकुंदराव साळुंके बाळासाहेब भिशे लक्ष्मण महानवर शिवाजीराव जमाले आदींनी अभिनंदन केले आहे करमाळा शहर व तालुक्यातील घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका युट्यूब चॅनल करमाळ्याची